प्रदेश प्रभारी रमेश चनिथालाजी यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक आहे आणि सिनियर लीडरला त्यांनी बोलवलेलं आहे. काल जे धक्कादायक अशोकराव चव्हाणांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर आजची बैठक मला वाटतं की प्रभारींनी चर्चा करून 16-17 पक्षाचं शिबिर पण आहे आमचं लोणावळ्याला, त्या शिबिराचीसुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे. अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात, लोक येत असतात, एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही, भूमिका म्हणजे समजण्याचं काही कारण नाही. नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील. मी स्वतः माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम, अफवा पसरवण्याचं काम कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीच सातत्यानं निष्ठा बदलवून विष्ठाखाण्याची आहे, अशांनी सुद्धा काल माझाही नाव घेऊन काही उल्लेख केला. मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे, काँग्रेसबरोबर राहणार. काँग्रेसने मला खूप काही दिलेलं आहे. 4 विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो. मंत्री, कॅबिनेट मंत्री, 2 विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे.